नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला प्रिन्स कटचे माप कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे हे पहा माझ्यावरचे फी पीस आहे आणि हे अस्तर घेतलेले आहे काटापद्र साडी आहे माझ्या माझ्याकडे आलेली तर हे अस्तर घेतलेले आहे मी छत्तीस साईजचे माप आहे स्क्रीनवर मापे दिलेली आहेत हे पाय छातीचे माप घेत आहे मी पाऊंची आहे तर उंची चौदा आहे तर मी पंधरा घेतलेली आहे आता आपण गळारुंदी टाकूया आधी अडीच इंच गळारुंदी आणि शोल्डर अडीच आहे तर तीन घेतलेले आहे आणि असे एकूण मोजले असे एक असे पण मोजू शकता मी आत्ता दाखवल्याप्रमाणे अडीच ते तीन आणि पूर्ण पण शोल्डर घेऊ शकता तुम्ही आता हे मोंडा घेतलेला आहे मी आणि हे गळ्याचे माप टाकत आहे गळा उंची हा पुढचा दाखवत आहे मी तुम्हाला आपल्याला मागचं बॅक साईड कट करायचे आहे पण तुम्हाला समजण्यासाठी मी पुढचं माप दाखवत आहे टाकून फक्त टाकून दाखवणार आहे आपण मागची साईड कट करत आहोत बॅक काय आर्महोलचे आकार दिलेले आहेत आता हे छातीचे माप आहे तयार नऊ आहे आणि पुढचे जे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे तर हा पुढचा गळा आहे आपल्याला पुढचा गळा नाही पाहिजे त्याला पाठीमागचा गळा पाठ पाहिजे आपल्याला तर पाठीमागचा गळा दहा इंच आहे आपल्याला हा पाठीमागचा गळा आता आपण जसे आकले आहे तसे कट करून घेऊया प मागची साईड कट करून झालेली आहे मी जशी आहे तशी आखून घेत आहे पुढच्या साईडसाठी आपल्याला फ्रंट साईड कट करायची आहे आता तर जशी आहे तशी आधी पहिल्यांदा क आखून घ्यायची पूर्ण आणि नंतर मापे टाकायची पुढच्या साईडची प्रिन्स कट आहे गळारून अडीच इंच घेते पुढचा गळा सहा आहे हे शोल्डर आहे सहा इंचाचे आणि हा एक इंचानी आणि मागचा गळा दीड मागचा सॉरी मागचा आर्महोलचा आकार दीड इंचानी असतो आता प्रिन्सकडचा आकार देण्यासाठी बघा साडेतीन घेतलेले आहे आणि असे उभे चार इंच घेतलेले आहे आणि आपल्याला हा जो भाग येतो तो वरी मोंड्याच्या साईडला साकार आकार देऊन घ्यायचा आणि आडवे आहे ते दीड इंच पण घेऊ शकता तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता टक्ससाठी आणि असा पानासारखा आकार द्यायचा त्याला आपण पानगळ्याला जसा आकार देतो तसा आकार देऊन घ्यायचा आणि आपण जेवढं टक्सचे माप घेतलेले आहे तेवढंच आपल्याला फिटिंगच्या साईडने वाढवून घ्यायचे आहे मी दीड इंच घेतले आहे तर दीड इंच वाढवून घेतलेले आहे तर पहा मी कट करून घेत आहे हा गळा आहे जशी क आखली आहे मी तशीच कट करणार आहे हा झाला आपला पुढचा भाग कट करून आता ह्याच्यावरून मी हे अस्तर आहे आता मेन फॅब्रिक कट करून घेते हे आहे माझे मेन हे हे जी छोटी पट्टी काढत आहे ह्याच्यापासून सुंदर गळ्याची डिझाईन तयार केलेली आहे मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझी त्याची लिंक मी देत आहे खाली छोट्या पट्टीपासून पण तुम्ही सुंदर असा गळा बनवू शकता आता पाहायची कटिंग करूया आपण तुम्ही जसे ॲडजस्ट करायचे तसे करू शकता एकदा अस्तर व्यवस्थित कट झाले की वरच्या साईड जो कापड आहे आपलं मेन साडीचं फॅब्रिक ते तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कट करून घेऊ शकता अस्तर फक्त व्यवस्थित कट करून घ्यायच्या आधी जिथं जसे ॲडजस्ट होईल तसे मी ठेवून घेतलेले आहे आणि कटिंग केलेली आहे त्याची जसे बसन ज्या साईडने तुम्हाला व्यवस्थित वाटते तसे तुम्ही ठेवून कट करून घ्या हे बघा माझ्या अस्तराने मेन फॅब्रिक कट झालेले आहे स्लीव राहिलेले आहेत ते स्लीव दाखवते का सहा घेत पाच तयार आहे तर सहा घेतलेले आहे आणि मोंढ्या आर्महोल तर सहा आहे आर्म तर नऊ इंच रुंदी घेतलेली आहे तीन इंच एक्स्ट्रा घेते मी पहा काक खोली देण्यासाठी तीन इंच घेतलेली आहे आणि एक इंचाची रेश मारून घेतलेली आहे आणि आता ह्याला मच्छीकटचा आकार देऊन घेत आहे हा मच्छीकट एकदम व्यवस्थित आला म्हणजे भाई एकदम अंगात व्यवस्थित बसते कुठेही चून प्लेट्स काही पडत नाही मी ह्याच्या आधीचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो पाहू शकता त्याची मी लिंक खाली देते भाई कशी कट करायची त्याचं आर्महोल किती असेल तर भाई रुंदी किती घ्यायची हे पूर्ण व्हिडिओ मी डिटेलमध्ये दाखवलेला आहे हे पाही झाली माझी भाई अस्तर कट करून झाले भाईचे आता आपण वरचे कापड पण कट करून घेतले मी भाईचे आता त्याची शिलाई पाहूया आपण पूर्ण ब्लाऊजची शिलाई पाहूया एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे आणि भाईला अस्तर जोडून घेतलेले आहे आता पूर्ण हे पा अस्तर जोडून घेते आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते मी कट करून घेत आहे मी जे मेन फॅब्रिक असते ते थोडं एक्स्ट्राच ठेवते कापड म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही पहा मी अस्तर सर्व जोडून घेतलेले आहे पूर्ण जर दाखवायचे म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी अस्तर जोडून घेतलेले आहे हे स्ली आहेत आपण आता शिलाईला सुरुवात करूया पुढचा भाग पहा कसा जोडायचा तो एकदम सविस्तर दाखवलेला आहे मी हा पप पण सुंदर आलेला आहे दोन्ही भाग माझे जोडून झालेत आता आपण काज बटन पट्टी लावूया तुम्ही मी आय करायची पट्टी लावलेली आहे ती खालच्या साईडने ठेवायची असती ह्याचा सेपरेट व्हिडिओ पण टाक दिलेला आहे मी टाकलेला अपलोड केलेला आहे अशी जर पट्टी लावाल तर तुम्ही ब्लाऊज फाटेन पण तुमची पट्टी उसवणार नाही आणि अजिबात खराब होणार नाही तुम्ही ह्या पद्धतीने लावू शकता ही पट्टी आपल्याला हुक लावायची आहे तर ही परत पट्टी पूर्ण दुमडायची असते आता मी तुम्हाला एक पाट जी खालच्या फिटिंगच्या साईडला जी पट्टी येते ते दुम न दुमडता मी पट्टी लावून घेत आहे तर हे पहा कशी लावायची ते पहा काय टिप्स सांगितलेल्या आहे त्याच्यात टक्स जिथं आलेला आहे आपला तिथंच एक प्लेट टाकलेली आहे मी ही कच्यासा कशासाठी तर आपण जी पट्टी लावतो ती पट्टी दुमडून घेताना अजिबात झोळ येणार नाही नाही ना, तर थोडासा झोळ येतो त्याच्यामुळे ही प्लेट मारलेली आहे अशा काही छोट्या छोट्या टिप्ससाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मोठ्या नंबरने टिप मारून घेत आहे मी म्हणजे आपल्याला याला करून ही पट्टी टिप काढून टाकायची आहे उसळून आता हे पहा गोटाची पट्टी आहे पायपिंगची कशी घेतलेली आहे क्रॉस कपड्यात एक इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि एक साईडने मी टिप मारून घेत आहे एक साईडने दुमडून टिप मारून घेतलेली आहे दोन्ही पट्ट्यांना तसंच घेते कारण मागचा गळा जो आहे तो डिझाईनचा आहे म्हणून फक्त आपल्याला पुढच्या साईडलाच गोट लावायचा आहे पायपिंग करायची आहे तुम्ही गोट पायपिंग करतानाही पूर्ण पहा म्हणजे टिप मारायची आणि दुमडून टिप मारताना काय काळजी घ्यायची हे दाखव दाखवते मी पाट्या पट्टी जोडून झाली माझी तर छोटे छोटे कट्स मारून घेत आहे मी जो गोलाकार आकार आकार येतो गोलाकार तिथे कट्स मारायचे सरळ भागाला नाही मारले तरी चालतात आता हे पट्टी पहा कशी दुम लावली दुमडलेली आहे आणि जी खच येते आपली दुमडलेली जी खच येते त्या खचातून आपली टिप येऊ द्यायची म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते मी आय करून घेतलेले आहेत पूर्ण असे जर आय केले तर तुमचे ब्लाऊज फाटेल पण तुमचे आय उसवणार नाहीत मारलेल्या टिपा आणि हुक पण लावताना अजिबात खराब होणार नाही ना। ना ना। आणि पट्टी पण उस उकलल्या जाणार नाही याची काळजी अशी पट्टी लावली तर आपण घेऊ शकतो दुसऱ्या भागाची पायपिंग करत आहे हे पहा मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता मी वरचे शोल्डर जोडून घेत आहे दोन्ही साईडचे शोल्डर जोडून घेत आहे शोल्डर मा जोडताना तुम्ही दोन दोन टिप्पा मारून घ्या म्हणजे उकलण्याची शक्यता नसते दोन टिप्पा मारल्यानंतर एक एक दाखवलेले मी डबल टिप मारून घेते आता आपण तुम्ही भाई जोडताना काय काळजी घ्यायची हे पहा हे जे दोन्ही भाग आहेत ते एकदम बरोबर आहेत का ते आधी चेक करायचे दोन्ही भाग आणि नंतर आपण भाई जोडायचे त्याला म्हणजे भाई जोडल्यानंतर जी खालीवरी भाग होतो तो हा असा व्यवस्थित जर आपण तुम्ही याच्याने जोडला फिनिशिंगने तर एकदम फिनि फिटिंग व्यवस्थित येते चेक करून जर जोडले तर तर पहा भाई जोडता जोडायची जो मच्छीकडचा आकार काढलेला असतो तो, तो समोरच्या साईडला घ्यायचा आणि तसंच ठेवून पूर्ण बाई जोडून घ्यायची माझी बाई जोडून झालेली आहे डबल टिप मारून घेते मी मी प्रत्येक ह्याला डबल टिप मारून घेते म्हणजे बाई हेड सॉरी बहीण पूर्ण ब्लाऊजच उकलत नाही अगर फिनिशिंग पण व्यवस्थित राहते आणि उकलण्याची शक्यता कमी असते हे पहा माझ्या दोन्ही भाया जोडून झालेले आहेत स्लीवज पहा किती सुंदर अशी फि फिनिशिंग आलेली आहे आता तुम्ही फिटिंग पहा फिटिंगचा व्हिडिओ दाखवलेला आहे मी एक पहा किती सुंदर आलेलं आहे आणि एकदम बरोबर तंतोतंत अजिबात खालीवरी भाग झालेला नाही तुम्ही अशा पद्धतीने बाई जोडताल तर एकदम व्यवस्थित येते कुठेही खालीवरी होण्याची शक्यता नसते संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद एक तो एक लाईक आवडला व्हिडिओ तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा